नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीमध्ये। आज आपला पेडियाट्रिकचा क्लास तिसरा आहे। आपली सिरीज बऱ्यापैकी सुरू राहणार आहे। तुम्ही तुमच्या मित्रांना हे क्लासेस आवडत असेल तर शेअर करा। तर चला सुरू करूया आपल्या प्रश्नाला। प्रश्न पहिला, अ कंडिशन इन विच फोर स्किन ऑफ पेनिस इज सो मच नॅरो दॅट इट कॅन नॉट बी रिट्रॅक्टेड ओवर द ग्लान्स पेनिस। इथे तुम्हाला म्हटलेलं आहे की जी पेनिसवरची स्किन असते ती समोर रिट्रॅक्ट नाही होत आहे, ठीक आहे। पेनिसवरची जी स्किन आहे ती समोर रिट्रॅक्ट नाही होत आहे, तर त्या कंडिशनला काय म्हणतात? तर फर्स्ट आहे क्रिप्टोर्चिडिझम, सेकंड आहे फायमोसिस, थर्ड आहे इपिस्पेडॅसिस आणि लास्ट आहे नन ऑफ दी अबव। तर तुमचं उत्तर तुम्ही कमेंट करा, तोपर्यंत आपण बाकीच्या कंडिशन बघूया आणि लास्टली मी तुम्हाला आन्सर सांगते मित्रांनो। तर फर्स्ट कंडिशन बघू आपण, क्रिप्टोर्चिडिझम, ठीक आहे। क्रिप्टोर्चिडिझम म्हणजे काय असतं? इट इज अ अनडिसेंडेड टेस्टीज। बघा इथे दिलेली आहे इमेज की नॉर्मली टेस्टीज कुठं असतं? स्क्रोटममध्ये टेस्टीज असतं नॉर्मली। पण बघा इथे काय झालेलं आहे, एक टेस्टीज स्क्रोटममध्ये आलेला आहे आणि एक टेस्टीज हे वरच राहिलेलं आहे, म्हणजे अनडिसेंडेड टेस्टीज आहे। सेकंड याच्यामध्ये बघा, याला म्हणतात बायलॅटरल क्रिप्टोर्चिडिझम। याच्यामध्ये दोन्हीही टेस्टीज अनडिसेंडेड आहे, म्हणजेच जी स्क्रोटल सॅक असते त्यामध्ये टेस्टीज आलेलेच नाही। आणि जेव्हा अशी कंडिशन होते तेव्हा मित्रांनो त्या माणसामध्ये इनफर्टिलिटी निर्माण होऊ शकते। इनफर्टिलिटी, ठीक आहे, इनफर्टिलिटी होऊ शकते। जर याला सर्जिकली जर ट्रीट नाही केलं तर त्या व्यक्तीमध्ये इनफर्टिलिटी नावाची बीमारी राहून जाते, म्हणजे की त्याला भविष्यामध्ये मुलं बाळं होऊ नाही शकत। दॅट इज क्रिप्टोर्चिडिझम। यानंतर बघूया आपण यानंतरचा आपला ऑप्शन। यानंतर ऑप्शनमध्ये होतं तुम्हाला इपिस्पेडियासिस आणि हायपोस्पेडियासिस मित्रांनो। तर हे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर त्यामुळे तुम्हाला दोन्ही माहिती असायला पाहिजे। इपिस्पेडियासिस किंवा हायपोस्पेडियासिस कोणाला म्हणतात आता? तर इपिस्पेडियासिस ही असते कंडिशन, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी। बघा फॉर एक्झाम्पल हा पेनिस आहे आणि पेनिसमधून जी आपली युरेथ्रल ओपनिंग असते ती एकदम सरळ असते, दॅट इज नॉर्मल पेनिस इमेज। हां, पण इथे काय दाखवलेलं आहे बघा, ही फर्स्ट जी आहे ती हायपोस्पेडियासिसची आहे, म्हणजे की ती जी ओपनिंग आहे ना ती ओपनिंग आहे खालच्या भागाला, म्हणजे इथून असायला पाहिजे होती ओपनिंग, ती इथे आहे। दॅट इज बिलो असेल ओपनिंग, बिलो द युरेथ्रा, दॅट इज हायपोस्पेडियासिस, ॲबनॉर्मल ओपनिंग इन द बॉटम ऑफ युरेथ्रा। म्हणजे युरेथ्राच्या बॉटमला जी ओपनिंग दिसत आहे तुम्हाला, जर बॉटमला ओपनिंग राहत असेल दॅट इज हायपोस्पेडियासिस, आणि युरेथ्राच्या वरच्या बाजूला ओपनिंग राहत असेल द ॲबनॉर्मल ओपनिंग ऑन द टॉप ऑफ द युरेथ्रा, हे टॉपला ओपनिंग आहे, दॅट इज नोन ॲज द इपिस्पेडियासिस। आता लक्षात ठेवण्यासाठी इपी म्हणजे काय असतं? अबव, आणि स्पेडियासिसचं मिनिंग होतं ओपनिंग, अबव ओपनिंग, पण कशाच्या? युरेथ्राच्या, ठीक आहे। त्याच्यानंतर हायपो, हायपो म्हणजे काय असतं? बिलो। स्पेडियासिस म्हणजे ओपनिंग, म्हणजे बिलो ओपनिंग, पण कशाच्या? युरेथ्राच्या। ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला एकदम क्लिअर झाल्या असतील असं मला वाटतं। यानंतरचं बघूया आपण, आपलं मेन होतं की त्याला काय म्हणतात त्या कंडिशनला, ती कंडिशन बघून घेऊया। अ कंडिशन इन विच द फोर स्किन ऑफ पेनिस इज अ सो मच नॅरो, ती जी स्किनची पूर्ण फोल्ड येणार नाही पेनिसच्या वरपर्यंत, हिला म्हणतात फायमोसिस। तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो फायमोसिस। तर यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, क्वेश्चन नंबर टू। ॲट वन इयर वेट ऑफ द बेबी इज, म्हणजे एक वर्षाचं बेबीचं वेट किती असायला पाहिजे? तर फर्स्ट ऑप्शन आहे डबल, सेकंड आहे ट्रिपल, थर्ड आहे फोर टाईम आणि फोर्थ आहे फाईव्ह टाईम्स। म्हणजे एका वर्षाच्या बेबीचं वेट किती असतं? तर तुम्हाला डेफिनेटली एक्झाममध्ये एक वर्षच विचारतील असं काही आहे नाही, तुम्हाला पाच वर्षाच्या बेबीचं वेट विचारू शकतं किंवा दोन वर्षाच्या बेबीचं वेट विचारू शकतं। तर त्यामुळे मी तुम्हाला एक चार्ट सांगून देते, जेणेकरून कोणताही क्वेश्चन आला तर तुमचा सुटणार नाही मित्रांनो। तो चार्ट आहे बघा, बर्थमध्ये बेबीचा वेट किती असतो? जेव्हा बेबी जन्मतो, नॉर्मल इंडियन बेबी असतात ना त्यांचा वेट असतो 2.5 to 3.5 kg मित्रांनो, ठीक आहे।
तर याला तुम्ही एक्स माना, यापैकी एक मधातली व्हॅल्यू 3 किलोग्रामची तुम्ही एक्स माना. मग त्याच्यानंतर बघू आपण, 5 ते 6 महिन्याचा बेबी असतो तेव्हा त्याचं वेट किती होतं, 2x. म्हणजे 3 वर्षाचा जेव्हा जन्मता बेबी असेल तर त्याचं 5 ते 6 महिन्यात डबल वेट होणार, म्हणजे 6 kg होऊन जाणार. मग तसंच बघा आता 1 इयर, 1 इयरमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, 3x. मग काय करायचं आहे 2 इयर, 2 इयरमध्ये किती राहणार आहे तुमचं, 4x. मग 2 नंतर 3 इयर, 3 इयरनंतर किती राहणार आहे तुमचं, 5x. एवढी सिरीज पाठ झाली, एक्स, 2x, 3x, 4x, 5x. इकडे बर्थ 5 to 6 मंथ, 1 इयर, 2 इयर, 3 इयर, इथपर्यंत झालं असेल तुम्हाला. मग त्याच्यानंतर 5 इयर लक्षात ठेवा, 3 नंतर आपल्याला 5 इयर बघायचा, 4 इयर नाही बघत आपण, ठीक आहे, 6x. मग 7 इयर, 7 इयरमध्ये 7x, हे तर अजूनच सोपं आहे. मग 10 इयरमध्ये एकदम जास्त सोपं, 10 इयरमध्ये 10x. तर याची तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा बुकमध्ये लिहून ठेवा, हे अतिमहत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. वेट नेहमी नेहमी आपण काही लक्षात नाही ठेवू शकत, ही सिरीज पाठ केली म्हणजे आरामात तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाणार. चला तर मित्रांनो सुरू करूया तिसरा प्रश्न आपला, क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द करेक्ट अबाउट ब्रेस्ट मिल्क. ब्रेस्ट मिल्कबद्दल प्रश्न येतात पेडॅट्रिकमध्ये, तर हे महत्त्वाचं आहे, तर इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट आहे, हिंड मिल्क इज रिच इन प्रोटीन, पहिला वाक्य. दुसरा वाक्य आहे, फॅट इन ब्रेस्ट मिल्क इज रिच इन आयरन. तिसरा वाक्य आहे, कोलेस्ट्रॉल विल बी डिस्कार्डेड. हे तर अतिशय चुकीचा स्टेटमेंट आहे. चौथा आहे, फीडिंग इन सुपाईन पोझिशन इन्क्रीज द रिस्क ऑफ ओटायटिस मीडिया. ठीक आहे, याच्यापैकी आपल्याला उत्तर बरोबर शोधायचं आहे मित्रांनो. तर मी आता तुम्हाला थोडं फोर मिल्क काय असतं, हिंड मिल्क काय असतं, हे थोडंसं सांगून देते, जेणेकरून तुम्हाला याबद्दल कोणताही प्रश्न येईल तर थोडंसं आयडिया लागून जाईल. तर आपण बघूया आता फोर मिल्क. फोर मिल्क म्हणजे काय असतं मित्रांनो, फोर म्हणजे सगळ्यात पहिले होणार, म्हणजे की मिल्क सिक्रिटेड ॲट द स्टार्ट ऑफ बर्थ. जेव्हा सुरुवातीला जो म्हणजे मिल्क सिक्रिट होते त्याला म्हणतात फोर मिल्क. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं मित्रांनो, प्रोटीन. ठीक आहे, प्रोटीन. दुसरं असतं शुगर. ठीक आहे, मग तिसरं असतं मिनरल्स. मिनरल्स, ठीक आहे, लिहून घ्या मित्रांनो, हे खूप सारे नोट्स वेगवेगळ्या बुक्समधून काढलेले असतात. मग मिनरल्स झालं, ठीक आहे, हे सगळं तुमच्या फोर मिल्कमध्ये असतं. तर आपलं वाक्य काय म्हटलेलं आहे, वाक्य काय होतं बघा, फोर मिल्क इज तुमचं वाक्य आहे बघा, हिंड मिल्क इज रिच इन प्रोटीन. पण हिंड मिल्क रिच आहे का, प्रोटीन कशामध्ये जास्त असतं, फोर मिल्कमध्ये. चला तर झालं आपलं हे फोर मिल्क. फोर मिल्कबद्दल स्टार्टला सिक्रेट होते, प्रोटीन जास्त असतं, शुगर जास्त असतं, मिनरल्स असतं. ठीक आहे, हिंड मिल्क बघूया. आता हिंड मिल्क म्हणजे काय असतं, हे केव्हा सिक्रेट होतं, हे रिच असतं, फोर मिल्क नंतर सिक्रेट होतं. आणि हे रिच कशासाठी असतं, फॅटसाठी रिच असतं. म्हणजे हा स्टेटमेंट चुकलेला दिला आहे, आपल्याला म्हटलं होतं प्रोटीन रिच आहे, पण नाही आहे, यामध्ये फॅट रिच असतं याच्यामध्ये. आणि हे आपल्याला मोर एनर्जी देतं, म्हणजे एनर्जी देतं जास्तीत जास्त. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल बघूया. कोलेस्ट्रॉल काय असतं, जे स्टार्टिंगच्या 3 ते 4 दिवसपर्यंत जे मिल्क सिक्रेट होतं, दॅट इज कोलेस्ट्रॉल आफ्टर डिलिव्हरी. ठीक आहे, तर हे याला डिस्कार्ड करायचंच नसतं मुळीच, कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज असतात मित्रांनो, आणि त्या बाळाला खूप सारी पॅसिव्ह इम्युनिटी देत असतं, इम्युनिटी देत असतं बाळाला. तर त्यासाठी याला फेकणं हे एकदम क्राईम केल्यासारखं आहे बाळांनो, मित्रांनो. तर हे झालं आपलं महत्त्वाचं, फोर मिल्क, हिंड मिल्क, कोलेस्ट्रॉल, या तीनही गोष्टी सांगितलेल्या आहे. आता आपलं उत्तर काय आहे मी सांगून देते तुम्हाला. आपलं उत्तर आहे, फीडिंग इन सुपाईन पोझिशन इन्क्रीज रिस्क ऑफ ओटायटिस मीडिया. हे अगदी बरोबर आहे, कारण की जेव्हा इम्प्रॉपर ब्रेस्ट फीडिंग करते मदर, तेव्हा काय होतं, इम्प्रॉपर ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे जसं सुपाईन पोझिशनमध्ये झोपून झोपून बाळाला ब्रेस्ट फीड दिल्यामुळे पोझिशन, त्याच्यामुळे काय होतं की लिकेज होतं मिल्कचं. ठीक आहे, लिकेज होतं मिल्कचं. कुठं जातं ते मिल्क, इयर कॅनलमध्ये जातं ते मिल्क. ठीक आहे, इयर कॅनलमध्ये गेल्यानंतर तिथे
इन्फेक्शन तर वाढणारच आहे आणि त्याच्यामुळे होतं ॲक्यूट ओटायटीस मीडिया. तुम्हाला याच्यामागचं रॅशनल समजलं काय आहे? सुपाईन पोझिशनमध्ये ब्रेस्ट फीड केल्याने लिकेज होतं मिल्कचं, ते मिल्क जातं इयर कॅनलमध्ये, तिथे इन्फेक्शनचं चान्स वाढतं आणि बेबीमध्ये होतं ॲक्यूट ओटायटीस मीडिया, AOM ॲक्यूट ओटायटीस मीडिया. चला तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल बऱ्यापैकी ओटायटीस मीडियाचं डेफिनेशन आहे इन्फ्लॅमेशन ऑफ मिडल इयर, इन्फ्लॅमेशन ऑफ मिडल इयर. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4, मोस्ट कॉमन कॉज ऑफ द न्यूओनेटल डेथ. हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. न्यूओनेटल डेथ सगळ्यात जास्त कोणत्या कंडिशनमुळे होतं? तर फर्स्ट आहे प्रीमॅच्युरिटी, सेकंड आहे इन्फेक्शन, थर्ड आहे RDS रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आणि फोर्थ आहे नन ऑफ दी अबव. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये? प्रीमॅच्युरिटी. ठीक आहे, प्रीमॅच्युरिटी राहणार आहे. तर मेजर जे कॉजेस आहे इंडियामध्ये, आपल्या इंडियामध्ये जे मेजर कॉजेस आहे ते सांगते मी तुम्हाला. फर्स्ट आहे प्रीमॅच्युरिटी, ठीक आहे, जे आपलं इथे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये प्रीमॅच्युरिटी. 35% डेथ होतात प्रीमॅच्युरिटीने. ओवरऑल जशा 100 डेथ होत असतील तर त्याच्यापैकी 35 डेथ हे प्रीमॅच्युरिटीने होते. त्याच्यानंतर न्यूओनेटल इन्फेक्शन, इन्फेक्शननी किती होतात न्यूओनेटल इन्फेक्शननी? 33%. मग आता तिसऱ्या नंबरच्या ज्या डेथ होतात त्या कशामुळे होतात? इंट्रापार्टम. इंट्रापार्टम म्हणजे काय? इंट्रा नेहमी इंट्रा शब्दाला तर समजायचं की ड्युरिंग प्रोसिजर, जसं की बर्थ प्रोसेस जेव्हा होत असते दॅट इज इंट्रापार्टम. जेव्हा इंट्रापार्टम पिरियड सुरू असतो तेव्हा बर्थ ॲस्पेक्झियानी 20% बेबी डाय होतात. ठीक आहे, आणि लास्ट कॉज आहे कंजेनायटल मालफॉर्मेशन. ठीक आहे, लास्ट कॉज आहे कंजेनायटल मालफॉर्मेशन. याच्यानी 9% डेथ होतात. फर्स्ट आहे प्रीमॅच्युरिटी, सेकंड आहे न्यूओनेटल इन्फेक्शन, थर्ड आहे इंट्रापार्टम आपले जे ॲस्पेक्झिया वगैरे होते बेबींमध्ये, आणि फोर्थ आहे कंजेनायटल मालफॉर्मेशन्स. तर हे लिहून घ्या बऱ्यापैकी, नोट्स करून घ्या तुम्ही तुमचे. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, मोस्ट कॉमन बॅक्टेरियल कॉज ऑफ डायरिया इन चिल्ड्रन. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये विचारले गेलेला आहे. डबल स्टार लिहा याला. फर्स्ट आहे इकोलाय, सेकंड आहे सॅल्मोनेला, थर्ड आहे स्टॅफलोकॉकस आणि फोर्थ आहे शिगेला. तर याचं उत्तर एक वन लाईनर आहे, तर याला काही एक्सप्लेनेशन नाही लागत, याचं आन्सर आहे इकोलाय. चला तर मित्रांनो आपण 6th नंबरचा क्वेश्चन बघूया. तुमचा 6वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पटम ऑफ चाइल्ड विथ द हर्षप्रुंग्स डिसीज. आता सगळ्यांना हर्षप्रुंग्स डिसीज माहीत आहे की किती जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर याचा फर्स्ट आहे फूड ओमिटिंग, सेकंड ऑप्शन आहे रिबन लाईक डायरिया, थर्ड ऑप्शन आहे सॉसेज शेप लंब फेल्ट ऑन पाल्पेशन, आणि लास्ट आहे स्टमक एक. तर याच्यापैकी तुमचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? उत्तर असणार आहे तुमचं रिबन लाईक डायरिया. आता का याच्या मागचं सगळं आपण महत्त्वाचं म्हणजे हर्षप्रिंग डिसीजच बघून घेऊया आपण, जेणेकरून ह्या महत्त्वाचा जो डिसीज आहे तो सुटणार नाही तुमचा. बघा, हर्षप्रुंग डिसीजबद्दल मी तुम्हाला इमेज थ्रू समजावून सांगते. पहिले तर हर्षप्रुंग डिसीज म्हणजे काय? अ कंजनायटल डिसऑर्डर ऑफ नर्व सेल इन द लोअर कोलॉन. इन दिस कंडिशन गँग्लियॉनिक सेल आर अब्सेंट बिकॉज ऑफ द पेरिस्टॉल्टिक मूवमेंट अब्सेंट अँड विल लीड्स टू द लार्ज इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन दॅट कॉज डिफिकल्टी वाईल पासिंग स्टूल. आता मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की बघा, याच्यामध्ये काय नाही आहे, हा कंजनायटल डिसऑर्डर आहे. इथे काय असतं? हा तुमचा जो कोलॉन असतो ना, कोलॉन, या कोलॉनमध्ये गँग्लियॉनिक सेल प्रेझेंटच नाही आहे. आणि गँग्लियॉनिक सेलचं काम काय असतं? आता बरं नाही आहे तर नाही आहे गँग्लियॉनिक सेल म्हणाल तुम्ही, तर काय काम करते गँग्लियॉनिक सेल? ती काय करते? जी हे कोलॉनची अशी मूवमेंट होती की नाही, ही अशी मूवमेंट होती की नाही, अशा मूवमेंटने काय होणार आहे की हे इथं फूड पार्टिकल असेल तो समोर जाईन, समोरचा फूड पार्टिकल अजून समोर जाईन, अजून समोरचा अजून समोर जाईन, आणि इथे रेक्टम आणि मग लास्टमध्ये ॲनस थ्रू तुम्ही म्हणजे जे फिकल मॅटर आहे ते बाहेर काढाल, दॅट इज वेस्ट प्रोडक्ट तुम्ही बाहेर काढाल ना. ठीक आहे, तर इथे गँग्लियॉनिक सेलच प्रेझेंट नाही आहे तुमच्या.
गैंग्लियोनिक सेल प्रेजेंट नसल्यामुळे काय होत आहे, ती जी मूवमेंट आहे फूड पार्टिकल समोर करायची, ती मूवमेंट कुठेतरी स्टॉप होत आहे, आणि ती स्टॉप होत आहे त्यामुळे काय होत आहे की इथे पूर्ण तुमचं जे अन्न आहे, जे बेबी दूध घेत आहे ते इथे जमा होत आहे, आणि ते जमा होत असल्यामुळे काय आहे, त्याचं जे पोट मोठं होतं, त्याच्यानंतर त्याला जे अशी काय म्हणतात ते त्याला तो आपलं डेफिकेशन नाही करू शकत, ठीक आहे, त्याला प्रॉब्लेम होतं स्टूल पास करण्यासाठी, तर हे सगळं याच्यामध्ये होतं हर्षप्रुंग्स डिसीज मध्ये। तर याच्यासाठी मग मेन म्हणजे हे काय आहे, तुम्ही याच्यासाठी सर्जरी कोणती करू शकता तर ते पण बघून घेऊया आपण। बघा इथे गँग्लियोनिक सेल प्रेझेंट आहे तर व्यवस्थित इथलं जे फिकल मॅटर आहे ते बाहेर निघतं, पण इथे गँग्लियोनिक सेल अब्सेंट आहे आणि पेरिस्टॉल्टिक मूवमेंट बंद आहे, तर याच्यामध्ये जी सर्जरी करतात ती आहे पुल थ्रू प्रोसिजर। याच्यामध्ये काय होतं पुल थ्रू प्रोसिजरमध्ये, हे बघा इथून यांनी एवढा जो मॅटर आहे जिथे गँग्लियोनिक सेल अब्सेंट होत्या त्याला कट केलं आणि इथे ॲनास्टोमोसिस केलं, जे ॲनस आहे त्याच्यासोबत याला जोडून टाकलं, म्हणजे की जितका भाग खराब होता तो कापला आणि त्याला ॲनास्टोमोसिस म्हणजे की जो भाग चांगला आहे त्याच्यासोबत त्याला रिपेअर करून टाकलं, दॅट इज पुल थ्रू प्रोसिजर। हे तुम्हाला इमेजवरून बऱ्यापैकी समजत असेल। तर आणि जे याच्यातलं सेकंड ऑप्शन होतं सॉसेज शेप, काय होतं सॉसेज शेप लंप, हे कशामध्ये मिळतं, हे इंटू ससेप्शनमध्ये मिळतं, इंटू ससेप्शनमध्ये मिळतं। यानंतरचं बघूया, यानंतरचा प्रश्न बघूया आपण। यानंतरचा प्रश्न आहे ॲबनॉर्मली हाय ॲक्युमुलेशन ऑफ सी एस एफ इन द इंट्राक्रेनियल स्पेस इज कॉल्ड ॲज, सी एस एफ म्हणजे सेरिब्रो स्पायनल फ्लुइड, हे ॲबनॉर्मली जास्त आहे या कंडिशनला काय म्हणतात। फर्स्ट आहे हायड्रोसिफॅलस, सेकंड आहे हायड्रोमनियस, थर्ड आहे हायड्रोसील आणि फोर्थ आहे नन ऑफ द अबव। तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे हायड्रोसिफॅलस। तर आता ह्या तीनही कंडिशन महत्त्वाच्या आहे, यांची डेफिनेशन आणि इमेजेस मी तुम्हाला दाखवून देते। तर फर्स्ट आहे आपण बघूया हायड्रोसिफॅलस। तर हायड्रोसिफॅलसमध्ये काय होतं मित्रांनो, बघा इमेज तुम्हाला खूप चांगल्याने सांगेल। हायड्रोसिफॅलस म्हणजे इथे नॉर्मल अमाऊंट ऑफ सी एस एफ प्रेझेंट आहे या वेंट्रिकलमध्ये, तर बघा हे फुगलेलं नाही, स्वेलिंग नाही झालेलं आहे याच्यामध्ये, ॲक्युमुलेशन नाही आहे, आणि इथे काय आहे इथे बघा खूप जास्त अमाऊंट ऑफ सी एस एफ सिक्रिट झालेलं आहे, एक्स्ट्रा सेरिब्रो स्पायनल फ्लुइड सिक्रिट झालं आहे वेंट्रिकलमध्ये ब्रेनच्या, आणि त्याच्यामुळे प्रेशर होतं म्हणजे प्रेशर येतं ब्रेनवर, दॅट इज हायड्रोसिफॅलस। तर हायड्रोसिफॅलस तुम्हाला कळलं आहे। याच्यानंतरचं बघू आपण, हायड्रोसील विचारलं आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये। तर हायड्रोसील, हायड्रोसील म्हणजे काय, इज अ कलेक्शन ऑफ फ्लुइड विथ इन द ट्युनिका वजायनॅलिस ऑफ टेस्टीज, ठीक आहे, याच्यामध्ये एक्स्ट्रा जो फ्लुइड जमा होता आपला ट्युनिका वजायनॅलिसमध्ये, दॅट इज हायड्रोसील। आणि त्याच्यानंतरचं अजून कोणतं एक दिलेलं होतं तुम्हाला, हायड्रोमनियोस। हायड्रोमनियोस म्हणजे काय होतं की ज्याच्यामध्ये ॲमनिओटिक फ्लुइड जो आहे ना, ॲमनिओटिक फ्लुइड नॉर्मल क्वांटिटीमध्ये असायला पाहिजे, पण इथे काय होतं ॲमनिओटिक जो फ्लुइड आहे तो खूप जास्त वाढून जातं मदरमध्ये, दॅट इज हायड्रोमनियोस, ठीक आहे, हायड्रोमनियोस, त्यालाच पॉलिहायड्रोमनियोस असं देखील म्हणतात। यानंतरचा प्रश्न बघू, क्वेश्चन नंबर 8, ब्रेन ग्रोथ इज मॅक्झिमम ॲट, म्हणजे विचारलेलं आहे की ब्रेन ग्रोथ सगळ्यात जास्त कोणत्या एजमध्ये होते, फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी, इन्फन्सी, टॉडलर एज अँड स्कूल गोईंग एज। तर तुमचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन थर्ड, टॉडलर एज। तर सगळ्यात जास्त ब्रेन जी डेव्हलपमेंट होते ना ती लास्ट 3 मंथ, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये नाही होत, जे शेवटचे 3 महिने राहतात प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट होते बेबीची, आणि त्यानंतर मग 1 to 3 year एजमध्ये होतं, जास्तीत जास्त 1 to 3 year होऊन जातं। तर त्यामुळे सॉरी तुमचं आन्सर टॉडलर नसून इन्फन्सी आहे, ठीक आहे, इन्फन्सी आहे, सगळ्यात जास्त तर 1 year होऊन जातं आणि मेन म्हणजे 3 month प्रेग्नन्सीच्या लास्ट 3 month ब्रेन डेव्हलपमेंट होते। तर यानंतरचा प्रश्न बघू आपण, आजचा शेवटचा प्रश्न बघून घेऊया, द पर्पज ऑफ विटॅमिन के इंजेक्शन इन द न्यूबॉर्न इज, आता छोट्या बेबीला जसं जन्मतो, तुम्ही क्लिनिकलमध्ये काम करत असाल तर की जसा बेबी होतो तसं तुम्हाला 1 mg
विटॅमिन के द्यायला लावतात, 1 mg इंजेक्शन विटॅमिन के आपण बेबीला लावतो, पण ते का बरं लावतो? द फर्स्ट आहे फॉर थर्मोजेनेसिस, सेकंड आहे टू एस्टॅब्लिश इंटेस्टायनल फ्लोरा, थर्ड आहे स्टिम्युलेट विटॅमिन के प्रोडक्शन इन द बॉडी, देन फोर्थ आहे प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट द ब्लीडिंग अंटील इंटेस्टायनल फ्लोरा इज एस्टॅब्लिश. तर मी तुम्हाला याचं उत्तर सांगते, याचं उत्तर आहे फोर्थ. का? इंटेस्टायनल फ्लोरा, जो न्यूबॉर्न बेबी असतं ना, न्यूबॉर्न बेबी असतं आपलं, त्याला इंटेस्टायनल फ्लोरा नसतं, त्याच्यामध्ये अब्सेंट असतं, त्यामुळे ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असू शकते. आणि ब्लीडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण बेबीला देतो बाहेरून विटॅमिन केचं इंजेक्शन, विटॅमिन केचं इंजेक्शन देत असतो. तर आता विटॅमिन केचा डोस विचारू शकते तुम्हाला, जर बेबीचं वेट लेस दॅन 1 kg आहे, लेस दॅन 1 kg वेट असेल बेबीचं, तर तुम्हाला द्यायचं आहे 0.5 mg इंजेक्शन. कसं देतो आपण? इंट्रामस्क्युलरी, इंट्रामस्क्युलर IM, ठीक आहे. जर बेबीचं वेट 1 kg जास्त आहे, 1 kg जास्त आहे, तर तुम्हाला द्यायचं आहे 1 mg IM इंजेक्शन द्यायचं आहे बेबीला, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया आपण आपल्या दुसऱ्या क्लासमध्ये. जर तुम्हाला क्लास थोडाफारही आवडत असेल तर क्लासला प्लीज शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या मित्रांनो. धन्यवाद.